नमस्कार कौटिलीय अर्थशास्त्राच्या आजच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कुठल्या तत्वांचा वापर आपण करता येतो आणि कुठल्या तत्वांचा नाही करता येत असा जेव्हा मी शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला मला जी काही तत्वं हाताशी गवसली ती मा मी आज तुमच्यासमोर या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी यशवंत शरद वैशंपायन जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या संस्थेचा संचालक आहे ही आमची संस्था एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या पुणे आवारामध्ये स्थित आहे इथे एम बी ए हा कोर्स चालतो आणि इतरही काही कोर्सेस चालतात या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही ही व्हिडिओची व्याख्यान ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय कौटिलीय अर्थशास्त्र या नावाचा एक ग्रंथ प्राध्यापक र पम कंगले यांनी लिहिलेला आहे त्या ग्रंथाचा प्रामुख्याने या व्हिडिओ सिरीजमध्ये वापर के करण्यात आलेला आहे या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कौटिल्याने सांगितलेली विविध तत्व जी आजच्या काळामध्ये देखील उपयुक्त आहेत ती आजच्या काळामध्ये कशी उपयुक्त आहेत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहे तेव्हा सगळ्यांनी ही व्हिडिओ शि सिरीज जी आहे ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळांना सांगा अप्तेष्टांना सांगा कारण का हे सगळं करण्यामागची आमची भूमिका अशी आहे की हे ज्ञान आहे ज्ञानावर तशी कोणाचीच मालकी नसते पण ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचलं देखील पाहिजे तेव्हा आम्हाला जे काही अल्प ज्ञान मिळालेलं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे तुम्ही अनेकांपर्यंत पोचवा जितक्या लोकांपर्यंत हे ज्ञान पोचेल तितकं जास्त चांगलं अशी आमची भावना आहे धन्यवाद